अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या विक्रमी आकडे सातत्याने आता समोर येत आहेत। आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4475 इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत। यामध्ये नगर शहरामध्ये 766, नगर ग्रामीणमध्ये 468, संगमनेरमध्ये 386, श्रीगोंदा 300, पारनेर 286, श्रीरामपूर 283, राहाता 281, कर्जत 244, कोपरगाव 238, राहुरी 219, अकोले 204, नेवासा 156, शेवगाव 152, पाथर्डी 144, जामखेडे 130, दुसऱ्या जिल्ह्यातील 106, भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डात 92, दुसऱ्या राज्यातील 11 जण, मिलिटरी हॉस्पिटल 9 जण, असे एकूण 4475 जण कोरोनाबाधित आढळले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर।